नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक पाच यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक चौदा आहे याचे आन्सर किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी एक नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो हा जो पेपर आहे तो एकोणवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी झालेला एकूण शंभर प्रश्न शंभर गुन्ह्यासाठी आणि प्रश्नपत्रिका क्रमांक आहे चौदा आता यामधले मराठी व्याकरणात जे पंचवीस प्रश्न आहेत आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी जुमेदवार नवीन नसतील जॉईन करण्यासाठी असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर जो आहे तो शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची तुम्हाला अँसर की सुद्धा मिळणार आहे आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये हे पी तुम्हाला या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेनं पे, पे करायचे आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघू या ठिकाणी पहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा पुढील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे आता शरद काल आता शरद काल आहे तर कोणत्या संधीचं उदाहरण आहे त्याची फोड करूया सर्वप्रथम फोड कशी होणार आहे शरद प्लस काल आता, ये जेश है? दो को. आता ये दो को? या ठिकाणी कोणते जे वर्ण आहे ते एकत्रित येतात द आणि क आता या ठिकाणी द अधिक क या ठिकाणी एकत्रित येत आहे आता द आणि क जर एकत्रित येत असेल तर या ठिकाणी काय होतंय आहे समोर या एखाद्या वर्णाच्या समोरचा वर्ण जो आहे तो कठोर येत असेल काय कठोर येत थो असेल तर त्या कठोर वर्णाच्या जागी काय होतं त्याच गटातील म्हणजेच द च्या गटातील पहिला कठोर वर्ण येतो द च्या गटातील पहिला कठोर वर्ण कोणता आहे त थ द ध पहिला द च्या गटातील पहिला कठोर वर्ण कोणता आहे त आहे म्हणजेच या ठिकाणी द च काय होणार आहे त होणार आहे म्हणजे शरद काल काय होणार आहे शरद क म्हणजे त क होणार आहे म्हणजेच या ठिकाणी त क कसा होईल अशा पद्धतीने आता याला ऑलरेडी काना आहे या ठिकाणी म्हणजे त या ठिकाणी त का म्हणजेच या ठिकाणी का होणार आहे शरद काळ बघितले तुम्ही या ठिकाणी शरद काळ म्हणजेच या ठिकाणी का होईल मग हा तर या ठिकाणी होणार आहे व्यंजन संधी जे की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट आन्सर असेल यानंतर नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा नर्तन नर्तन काल नर्तक आणि नृत्यक तर या ठिकाणी नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होणार आहे नर्तक जे की क नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता आता अधोरेखित कोणाला केलेला आहे आम्ही या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आता ऑप्शन आहे सामान्य सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तर आम्ही हे काय तर आम्ही हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे त्यामुळे डी नंबरचं ऑप्शन प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न मधुने शंकरावा अभिषेक केला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा सकर्मक अकर्मक द्विकर्मक आणि तर शंकरावर अभिषेक केला म्हणजे ज्या ठिकाणी काय या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत दोन कर्म आता ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असेल तर तो कोणतं वाक्य होणार आहे द्विकर्मक वाक्य होणार आहे जे की क नंबरच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा राजेश रडत होता राजेश रडला होता राजेश रडत असे आणि राजेश रडला आता राजेश रडला भूतकाळातील आहे राजेश रडला होता हे सुद्धा भूतकाळातील आहे राजेश रडत होता भूतकाळातील आहे परंतु या ठिकाणी क्रिया काय चालू होती काय रडण्याची क्रिया त्यावेळी चालू होती भूतकाळातील क्रिया आहे रडण्याची क्रिया भूतकाळातील आहे परंतु भूतकाळातही ती चालू होती राजेश रडत होता म्हणजेच या ठिकाणी काय तर चालू भूतकाळ किंवा मग अपूर्ण भूतकाळ म्हणजेच रडण्याची क्रिया पूर्ण झाली की या ठिकाणी नाही रडत होता म्हणजे क्रिया चालू होती म्हणजेच क्रिया चालू भूतकाळ किंवा मग अपूर्ण भूतकाळ याचं करेक्ट आन्सर असेल जे की राजेश रडत होता अ नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे यानंतर पुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वी अव्यय आहे अथवा देखील पुढे आणि बदल तर या ठिकाणी बघा अथवा काय असणार आहे हे उभयान्वि अव्यय असणार आहे जे की आपण या ठिकाणी अथवा अथवा किंवा आणि व हे काय उभयान्व अव्यय आहे मागे पुढे वर खाली हे काय शब्दयोग अव्य आहेत तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय उभया अव्यय अव्यय तर अथवा हे काय असणार आहे अ नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर पुढीलपैकी कोणते वाक्य कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे शिकारी मोरास मारतो मोर शिकाऱ्याकडून मारला जातो मोराला शिकाऱ्याने मारले आणि शिकाऱ्याने मोर मारला तर कर्मकर्तरी म्हणजेच काय तर या ठिकाणी जो काही या ठिकाणी कर्म असतो त्याला काय असतो तर त्याला प्रत्यय असतो कडून या ठिकाणी बघा या ठिकाणी तर ते वाक्य काय असतं ते वाक्य असतं कर्मकर्तरी प्रयोगाचं तर मोर शिकाऱ्या कडून मारला जातो कडून या ठिकाणी प्रत्यय आहे तर या ठिकाणी काय असणार आहे तर या ठिकाणी ब नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे जर कर्त्याला कडून प्रत्यय लागत असेल तर तो काय असतो नवीन कर्मनी असतो काय असतो नवीन कर्मने ठीक आहे यानंतर बघूया काय तोबा गर्दी ही वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्नार्थक होकारार्थी त्यानंतर विधानार्थी आणि उद्गारवाचक काय तोबा गर्दी ही उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजेच हे वाक्य उद्गारवाचक असणार आहे जे की डी नंबरचं ऑप्शन उद्गार वाचक या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट आन्सर मित्रांनो एमपीएससी जर तयारी ते करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनॅकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेला आहे यामध्ये टेस्ट सिरीज आणि बरंच काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज जी की एमपीसीसाठी राज्यसेवा आणि संयुक्तसाठी मंडे टू फ्रायडे सेवन थर्टी पी एम ला असणार आहे यासाठी अन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर वाय पी हा प्रोमो कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि तो यूज केल्यानंतर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये जी टेस्ट सिरीज ते देऊ शकता यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं फ्री क्लासेस बघण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं गोल सिलेक्ट करायचं गोल सिलेक्ट केल्यानंतर इंटर कोड जो आहे तो वाय लाइव इंटर करायचा आहे आणि फ्री क्लासेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक पेड बॅचसुद्धा आहे जी की दोन हजार बारापासून ते दोन हजार वीसपर्यंत कंबाई प्रिलिम पी वाय क्यू बॅच जी आहे ती बॅचसुद्धा स्टार्ट झालेलं आहे यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी वाय पी हा कोड टाकायचा आहे तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे त्याचं फीचर स्ट्रक्चर जे आहे ते असणार आहे एका महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिन्यासाठी थी। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जो दहा पर्सेंट डिस्काउंट आहे तो वाय पी लाईव्ह हा कोड यूज केल्यानंतर मिळणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा महत्त्वाचं जे ऍप्लिकेशन आहे तो नक्कीच डाउनलोड करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या यानंतर समोरचा प्रश्न जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा द्विगु द्वंद्व तत्पुरुष आणि बहुब्री आता याची फोड कशी होईल जित आहे इंद्रिय ज्याची तो असा कोण तर तो कोण आहे मारुती कोण आहे मारुती तर या ठिकाणी काय असणार आहे जीत आहे इंद्रिय ज्याची तो मारुती हा काय असणार आहे समानाधिकरण बहुव्री बहुव्री या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल यानंतर समोरचा प्रश्न जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष द्वंद्व अव्ययभाव आणि बहुव्रीही तर या ठिकाणी जातीभ्रष्ट याचं फोड कशी होणार आहे जातीने भ्रष्ट काय जातीतून भ्रष्ट सॉरी जातीतून भ्रष्ट आता जातीतून भ्रष्ट या ठिकाणी कोणता प्रत्यय लागला, लागला आ, तर विभक्तीचा प्रत्यय तून म्हणजेच ऊन प्रत्यय लागला या आणि ऊन हुन कशाचे प्रत्यय आहे तर ऊन हुन आहे पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे आता जर विभक्ती पंचमी लागत असेल तर या ठिकाणी कोणता समास असेल कोणता तरी विभक्ती असेल आता विभक्ती तत्पुरुष समास असणार आहे हा कोणता समास असणार आहे विभक्ती तत्पुरुष म्हणजेच अनंबरचा ऑप्शन तत्पुरुष समास याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर कोणत्याही वाक्यात अथवा एक अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा डॅ डॅश अलंकार होतो आता एखाद्या वाक्यामध्ये जर काही एखाद्या काव्यात किंवा वाक्यामध्ये अधिक वर्णाची जर पुनरावृत्ती होत असेल तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होणार आहे तर या ठिकाणी होणार आहे अनुप्रास अलंकार काय एखाद्या वाक्यामध्ये समजा एखादे हे शब्द आहेत ठीक आहे वाक्याच्या सुरुवातीला द द द द किंवा मग क क काकाने काकीच्या कपाटातील का अशा प्रकारचे जे शब्द आहेत किंवा वाक्यात तर या ठिकाणी क क सुरुवातीला येतं म्हणजेच या ठिकाणी कोणता अलंकार होतो तर या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो जे की ब नंबरचं ऑप्शन अनुप्रास याचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर विधानार्थी वाक्याचे शेवटी कोणते विरामचिन्ह येते विराम अर्धविराम प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम आता प्रश्नचिन्ह कशाचे येतं प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी बरोबर आहे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह आहे तर प्रश्नार्थक तर पूर्णविराम काय तर विधानार्थी वाक्याची शेवटी काय येतं पूर्णविराम येतो म्हणजेच डी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पूर्णविराम करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा आता शब्दकोश हा जो शब्द आहे तो कशा पद्धतीने शुद्ध लिहिला जातो तर शब्द त्यानंतर को आणि श कशाचा तर शहामृगाचा म्हणजेच डी नंबरचा ऑप्शन शब्दकोश हा या ठिकाणी अचूक शब्द असणार आहे यानंतर खालील शब्द समूहाबद्दल एक खाली शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द शोधा गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पानवठा जे की बी नंबरच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर आमच्या आनंदावर विरजन पडते या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा आता विरजन पडते म्हणजेच काय तर विसर होणे बी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी कर करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न नाकी नाकिनव्यने या वाक्य प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा ऑप्शन बघूया कर्जबाजारी झाल्याने संताप नाकी नव आले पहिल्याच ऑप्शन करेक्ट आहे नाकी नव्यने म्हणजेच काय कर्जबाजारी झाल्याने संपत रावाच्या नाकी नव आले अशा प्रकारे त्याचा वाक्यप्रचाराचा जो वापर आहे तो वाक्यामध्ये आपण करू शकतो यानंतर समोरचा प्रश्न साधित क्रियापदाचे उदाहरण ओळखा आता साधित क्रियापद म्हणजे काय तर साधित क्रियापद म्हणजे काय जर नाम असेल विशेषण असेल एखादं धातू असेल किंवा मग एखादं अव्यय असेल तर याला जर प्रत्यय लावला काय याला जर प्रत्यय लावला आणि त्या प्रत्ययपासून जर क्रियापद तयार होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं साधित क्रियापद आता या ठिकाणी ऑप्शन बघूया कोमल सारखी रडते या ठिकाणी काही क्रिया या ठिकाणी रडते क्रियापद जशाला तसं आहे म्हणजे धातूला काही प्रत्यय वगैरे लागला नाही आता या ठिकाणी आईच्या आठवणीने तिचे डोळे पानावले आता पानावले या ठिकाणी काय या ठिकाणी काय लागलं नामाला काय लागलं या ठिकाणी प्रत्यय लागला आणि या ठिकाणी काय झालं क्रियापद तयार झालं आणि या ठिकाणी पानावले हे क्रियापद काय असणार आहे मग तर साधित क्रियापदाचं उदाहरण असणार आहे जे की बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सदनचा ऑप्शन आहे श्रमिक निर्धन श्रीमंत आणि अभ्यासू तर सदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे निर्धन जे की ब नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे समोरचा प्रश्न चहा करणे या वाक्यप्रचारास या वाक्प्रचाराशी समानार्थी खालीलपैकी अर्थ कोणता चहा करणे म्हणजेच काय ऑप्शन आहे वाट लावणे वाखरणी करणे हात ओला करणे आणि लाच घेणे तर या ठिकाणी जे काही चहा करणे म्हणजेच वाखरणी करणे जे की बी नंबरचा ऑप्शन हो, या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न चुकीचा पर्याय निवडा आता विशेषणासंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे विशेषणासंदर्भात चुकीचा पर्याय जो आहे तो चुकीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते बरोबर आहे त्यानंतर विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते हे सुद्धा बरोबर आहे विशेषण अविकारी असते हे चुकीचं आहे कारण विशेषण जे आहे ते विकारी असतं ठीक आहे यानंतर विशेषण नामाप्रमाणे वापरतात ते हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे चुकीचा पर्याय कोणता असणार आहे मग या ठिकाणी क नंबरचा जो ऑप्शन आहे विशेषण अविकारी असते हा चुकीचा पर्याय असणार आहे सी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा आता या ठिकाणी तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे तर या ठिकाणी काय तर सर्वनाम असणार आहे या ठिकाणी तो हा हा सर्वनाम असणार आहे जो की बी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी तो करेक्ट आहे यानंतर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा आता या वाक्यामध्ये क्रियाविशेषण काय असणार आहे तेथे काय असणार का का क्रिया आहे क्रियाविशेषण आहे आता या ठिकाणी जरी जेथे नसेल तरी या ठिकाणी आपण गृहित धरू शकतो जेथे दिव्यत्वाची सॉरी या ठिकाणी आहे सॉरी जेथे आहे या ठिकाणी दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती म्हणजेच जेथे तेथे या ठिकाणी काय असणार आहे क्रियाविशेषण असणार आहे जे की या ठिकाणी ब नंबरच ऑप्शन करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न आपली सूचना माझ्या स्मरणात आहे वाक्य नकारार्थी आहे आता ऑप्शन बघूया आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही आपली सूचना मला आठवत नाही आपली सूचना का आठवणार नाही आणि माझ्या स्मरणात आपली सूचना नाही आता या ठिकाणी नकारार्थी करायचं आहे फक्त तर या ठिकाणी काय होणार आहे नकारार्थी करत असताना या ठिकाणी आपल्या सूचनेचे काय आपल्या सूचनेचे सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही म्हणजेच या ठिकाणी अ नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे समोरचा प्रश्न शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा स्त्री वेल रात्र आणि बाळा तर शर्वरी म्हणजेच काय तर शर्वरी म्हणजेच रात्र निशा ज्याला आपण म्हणतो तर या ठिकाणी शर्वरीचा समानार्थी शब्द असणार आहे रात्र जे की क नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर समोरचा प्रश्न शंभर वर्षे भरणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ऑप्शन आहे मतारफणी बुद्धीला भ्रष्टता येणे केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे अतिशय त्रासून सोडणे आणि विनाश काळ येणे तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे विनाश काळ येणे डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असेल शंभर वर्ष पूर्ण भरणे आपण एखाद्याला म्हणतो की तुझे तुझे जे वय आहे ते भरलं किंवा मग तुझे दिवस भरलेत दिवस भरलेत म्हणजे काय तुझं विनाश काळ होणार आहे म्हणजे तुझ्या विनाश काळाची वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे आपण म्हणतो सहजच तुझे दिवस भरले म्हणजे या ठिकाणी शंभर वर्ष भरणे म्हणजेच काय तर विनाश काळ येणे डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मराठी व्याकरण जे पंचवीस प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्टरी जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबर संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे द्वारे या नंबरवरती पे करायचे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जॉईन केलं जाईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद